जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडत आहे चला सावली पेरिया, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे। संत तुकोबारायांनी त्यांच्या अभंगामधून वृक्षांचे महत्त्व वर्णन केलेले आहे। ते म्हणतात की जसे आपण सोयऱ्यांची काळजी घेतो तसेच आपल्याला वृक्षांचीही काळजी घ्यायला हवी। वृक्ष आपल्या आवश्यक गरजा जसे की फुले फळे ऑक्सिजन आणि महत्त्वाचे म्हणजे अन्नाचा पुरवठा करतो। आणि तिन्ही ऋतूंपैकी आपल्याला सगळ्यात जास्त गरज वृक्षांची ही उन्हाळ्यात वाटते, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला सावलीची गरज वाटते ना, आणि तेच वृक्ष पुरवतात। एक वृक्ष मित्रांनो, एक वृक्ष काय करते तर एक वृक्ष लहानपणाच्या पांगुल गाड्यापासून ते आराम खुर्ची पर्यंत आणि म्हातारपणाच्या काठी पासून ते स्मशानात जाईपर्यंत लाकूड पुरवतो। आणि म्हणूनच आपल्याला सावली पेरायची आहे आणि वृक्ष लावायची आहे। पूर्वी जर बघितलं तर पूर्वी वनांची संख्या होती 60% आणि आता संख्या आहे 20%, म्हणजे आपण किती वृक्ष तोडी केलेली आहे हे आपल्याला प्रत्यक्षात कळते। मित्रांनो, 16व्या शतकात शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढले होते की झाडांना कापू नका, त्यांचं संवर्धन करा। पण आज आपण काय करत आहोत? ह्या स्वार्थी मानवाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच पायावरती दगड मारला आहे। जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामी येतात एक कुठलाही एक प्रकारचा पैसा न देता लाखो रुपयांचे ऑक्सिजन पुरवतात, त्यांच्याच मुळावरती घाव घालतोय आपण। ऑक्सिजन जे जीवनासाठी सर्वात आवश्यक आहे, त्याची जर आपण बाजारातली किंमत बघितली गेली तर ती प्रत्येक ऑक्सिजनची सिलेंडरची किंमत आहे 700 रुपये। आणि मानव दररोज 3 ऑक्सिजन सिलेंडरचे शोषण करतो, म्हणजे दिवसाचे होतात 2100 रुपये। आणि जर मानवाचे आयुष्य हे 65 वर्षाचे गृहित धरले गेले तर त्याचे पूर्ण आयुष्याचे ऑक्सिजनचे खर्च हे 5 कोटी होते। आणि कुठलाही प्रकारचा पैसा न देता झाडं आपल्याला ते पुरवतात। आपण गेल्या उन्हाळ्यातच म्हणजेच गेल्या मे मध्येच पाहिले की कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील 15 रुग्ण तर नाशिक जिल्ह्यातील 21 रुग्ण हे मृत्यूमुखी पावले। ह्याच्यातूनच आपल्याला ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे कळायला हवे। झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे आणि त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या भारताचे किंवा सर्व पृथ्वीचे तापमान वाढत आहे। आणि त्या वाढत्या तापमानाने ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची किंवा सागराची पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समुद्राकाठची सुंदर सुंदर शहरे नामशेष होतील। झाडे लावून संवर्धन करणं हीच आहे आपली जबाबदारी। कारण झाडी जगली तर जगेल पर्यावरणातील सृष्टी सारी। वृक्षतोडीचे दुष्परिणाम म्हणजे मित्रांनो की अगोदर गावात प्राण्यांचे हल्ले होत होते, पण आता तर शहरी भागातही वन्य प्राण्यांचे हल्ले सुरू होत आहेत। दरवर्षी 600 कोटी टन जमिनीची धूप होत आहे। म्हणूनच मी म्हणते मित्रांनो, झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले, झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले, पाणी विना शेती गेली शेती विना समृद्धी गेली, पाणी विना शेती गेली शेती विना समृद्धी गेली, समृद्धी विना सारे हतबळ झाले, अरे एवढे सगळे अनर्थ हा वृक्ष तोडीने केले, एवढे सर्व अनर्थ या वृक्ष तोडीने केले। आठवा जरा पुणे जिल्ह्यातील माळेंग गावात त्या अतिवृष्टीमुळे डोंगरकड्याखाली अख्खं गाव गेलं आणि तिथे रडायला एक माणूसही शिल्लक नव्हता। आठवा मागील वर्षातील कोल्हापूरचा पूर, त्यात अनेक लोकांनी आपला शेवटचा श्वास घेतला। आज वेळ त्यांच्यावरती आलेली आहे, आज न उद्या ही आपल्यावरती येईल। कारण की हे लक्षात ठेवा मित्रांनो की ते जरी जातात असले तरी आपणही सुपातच आहोत। म्हणून मित्रांनो, माझा तुम्हाला एकच आग्रह आहे की सासे हो रही है कम आओ पेड लगाए हम, आओ पेड लगाए हम। शेवटी एवढेच सांगते मित्रांनो की आपण सारांनी झाडे लावूया, सावली पेरूया आणि हरित क्रांती महाराष्ट्र घडवूया। धन्यवाद।